गुड मॉर्निंग uh, मी आज फेसबुकवरनं प्रकारे आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो uh, ते दाखवणार uh, आहे प्रथमतः जे ग्रुप आहेत फेसबुकवर त्याच्यावरतीच लोक जॉईन आहेत ज्या लोकांचा स्वतः काहीतरी व्यवसाय आहे किंवा त्यांचं प्रोडक्ट त्यांना प्रमोट करायचं आहे बाकीचे जे पीपल्स आहेत ते फेसबुकवरती जे ग्रुप आहेत त्याच्यावर ते जॉईनच नाही आहेत त्याच्यामुळं फेसबुकवरच्या ग्रुपमधनं जो रिस्पॉन्स येतो तो एवढा जास्त येत नाही म्हणजे उदाहरण द्यायचं आलं तर पन्नास हजार जर मेंबर असतील एखाद्या ग्रुपला तर तिथनं फक्त दोनच कॉल येतात तर असं का होतं तर ते लोक ऑलरेडी काहीतरी बिझनेस करतात आणि ते त्यांच्या प्रमोशनसाठी आलेत त्यांना काहीतरी वेगळा इच्छा नाही आहे त्याच्यामुळे इतके कॉल त्या ग्रुपवरनं आपल्याला येत नाहीत आणि खूप काम करावं लागतं ग्रुपवर काम करताना म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रुप ॲड टाकले तर तुम्हाला वीस कॉल येतात त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवतो आता की फेसबुक वरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण कसं लोकांना हो आपल्या व्यवसायाविषयी माहिती देऊ शकता जर तुम्ही जर दर दररोज फक्त सहाच फ्रेंड रिक्वेस्ट जर पाठवल्या तर महिन्याभरात त्या पुढच्या वीस दिवसांमध्ये तर जवळजवळ शंभरच्या पुढं जातील आणि त्यांना आपल्या मिटिंगला जर तुम्ही जर इन्व्हाइट केलं संध्याकाळच्या तर नक्कीच माझ्या मताने सहा सात जणं तुमच्या टीममध्ये नक्कीच जॉईन होतील त्याच्यामुळे कारण फेसबुकवरती जवळजवळ इतकी मेंबर्स आहेत फेसबुकवरती काम करतात जी त्याच्यामुळे त्याच्यामुळं हा ओपन प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण फू फ्रीमध्ये काम करू शकतो आ, ले ले तर प्रथम या तुम्हाला ज्या फ्रेंड रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्या इथं बघू शकता तुम्ही तर पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवायची दररोज पण मला एका ऑलरेडी फ्रेंड रिक्वेस्ट आल्या मी ते सांगतो आणि नंतर तुम्हाला रिक्वेस्टसुद्धा कशा पाठवायच्या ते सांगतो तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं त्या माणस त्या व्यक्तीचं तुम्हाला ना प्रोफाईल विजिट करायचं आहे प्रोफाईल विझिट करून ते काय करतात कशात कामाला आहेत हे बघायचं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे प्रोफाईल चांगलं आहे यांना आपण आपल्या बिझनेसविषयी सांगू शकतो तर त्यांना आपला फ्रेंड म्हणून ॲड करू शकता तुम्ही आणि त्यांना मेसेज म्हणून पहिल्या मेसेजमध्ये तुम्ही त्यांना हाय पाठवा पहिल्यांदा तुम्ही त्यांच्यासोबत रिलेशन बिल्टअप करा आणि दोन तीन दिवसांनी त्यांना आपल्या मीटिंगबद्दल तुम्ही मीटिंगची जी हे येतं ते ती तुम्हाला त्यांना तुम्ही पाठवू शकता की आमची एक बिझनेसची मीटिंग आहे तिथं तुम्ही आज जॉईन व्हा असं तुम्ही तुम्ही करू शकता तर प्रथमतः तुम्ही या ठिकाणी कोणतंही रँडम नाव सर्च करा जसं मी आत्ता महेश म्हणून सर्च करतो आता सर्च केल्यानंतर जेवढे महेश आहेत फेसबुकवरती ते सगळे येतील इथं तर तुम्ही या ठिकाणी पीपलमध्ये जा तर मला आत्ता जे महेश आहेत ते माझ्याच सिटीतले पाहिजेत म्हणजे सिटी म्हणजे पुण्यातले पाहिजेत आत्ता तर या ठिकाणी तुम्ही काय करा तुमची जी सिटी आहे ती तुम्हीच या ठिकाणी हे सर्च करा म्हणजे जे व्यक्ती फक्त पुण्यातलेच आहेत ते तुमच्यासमोर येतील असं तुम्ही त्यांचं प्रोफाईल व्हिजिट करा आणि यांना सो मी प्रोफाईल विजिट करतो आत्ता हे काय काम करतात जसं हे आत्ता कॉलेजला आहेत आणि ह्यांना मी आत्ता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो हो अशा दररोज तुम्ही पाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा हो जो तुमचा ॲक्सेप्ट करेन त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन पाठव हो, पाठवतो हो फेसबुक की यांनी तुमची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे म्हणून तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता हाय सर आणि मग दोन तीन दिवसांनी तुमचं रिलेशन बिल्टअप झाल्यानंतर त्यांना आपल्या मिटिंगला तुम्ही इन्व्हाइट करू शकता की मी एक बिझनेस कन्सल्टंट आहे आणि आज एक आमची बिझनेसची मिटिंग आहे तर तुम्ही तिथं जॉईन व्हा असं तुम्ही सांगू शकता आणि माझ्या मताने जर पुढच्या वीस दिवसात जर तुम्ही जर पाच ते सहा रिक्वेस्ट जर दररोज पाठवल्या माझ्या मताने तुम्हाला निश्चितच सहा ते सात लोकं तर निश्चित तुमच्या खाली जॉईनिंग होतील आणि त्यांची खरेदीसुद्धा होईल आणि तुम्हाला हे काम थांबवायचं नाही आहे खूप सोपं काम आहे दररोज तुम्ही कोणतंही रँडम नाव सर्च करा आणि सर्च केल्यानंतर रिक्वेस्ट पाठवत जा पाठवत जा पाठवत जा तुम्हाला नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळेल थँक्यू धन्यवाद